ओके आहोत आम्ही, कारण मनाविरुद्ध सगळं चाललंय. फायनली मी माझा हुकमी इक्का टाकलेला आहे. आमच्यातलं जे कौशल्य आहे डान्स, ते दाबलं जात आहे कुठेतरी. ऍक्च्युली मला डान्स करायचा होता मोराचा, पण जास्त खुश तर मीच आहे. आणि नावाची मेहंदी काढायची तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता नवरीमुळे हिटलरला या मालिकेत एजे आणि लीलाचं लग्न आहे. आता त्या लग्नामध्ये काय काय घडणार आहे, कसं घडणार आहे लग्न, मेहंदी होणार आहे का, संगीत होणार आहे का, विचारूया. सुनात माझ्याबरोबर सगळ्या. हॅलो, कशा आहात? ओके आहोत आम्ही, कारण मनाविरुद्ध सगळं चाललंय. पण काही क्षणांनी आम्ही खूप आनंदी होणार आहोत असं काहीतरी प्लॅन केलंय. चालू झालंय म्हणजे जास्त खुश तर मीच आहे. आणि प्लॅनिंग काय, मला थोडंसं हिंट मिळेल का? हिंट आवी. अंधेरे में कुछ होने वाला है, अंधाराचा फायदा घेऊन काहीतरी घडणार आहे. खूप दिवस आम्ही लीलाला सहन करतोय आणि फायनली मी माझा हुकमी इक्का टाकलेला आहे. आणि ती रात के अंधेरे में तसं गायब होतात ना लोक, तसं दिन के अंधेरे में ती गायब होणार आहे. ओ बस 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 खूप सांगितलं. कळलंय आम्हाला की आता काय घडणार आहे, साधारण अंदाज आलेला आहे. पण ते तर सगळं ठीक आहे, आम्ही आता ते मालिकेच्या एपिसोड्समध्ये बघू आणि ते बघायला जास्त मजा येईल आम्हाला रातर. पण सगळ्यात आधी तुम्ही खूप छान दिसताय, तिघी अशा गुडगुड नटल्या आहेत. आज काय कार्यक्रम आहे, आज काय घडणार आहे आतमध्ये? आज मेहंदी आहे आणि एक स्पेशल परफॉर्मन्स आहे एका सेलिब्रिटीचा. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत ते सगळं बघण्यासाठी आणि तुम्हाला ते दाखवण्यासाठी. पण आम्ही पण खूप म्हणजे वी वर सो हॅपी टू सी दॅट. सो येस, इट्स स्पेशल. सगळ्यांचा डान्स वगैरे आहे की नाही, मेहंदी आहे? आम्ही चिडलोय. एक्झॅक्टली, आम्ही ऍक्च्युली बाकीची कामं करण्यात जरा बिझी होत, त्याच्यामुळे आम्हाला डान्स बसवता नाही आला. हा, प्लॅनिंग करण्यात बिझी होत. आमच्यातलं जे कौशल्य आहे डान्स, ते दाबलं जात आहे कुठेतरी. ऍक्च्युली मला डान्स करायचा होता मोराचा, पण दुर्गाबाईंनी बोलल्या की नको करू. हो, कारण मला कोणी नाचू देत नाही ना, म्हणून मी यांनाही नाचू देत नाही. त्यांच्या तालावर नाचतोच नेहमी. सरो रडतील, सीन सुरू आहे. तर हो, आम्ही नाचत नाही आहोत, त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी टू द ऑडियन्सेस की तुम्हाला आमचा डान्स एन्जॉय. पुढे आता मेहंदी आहे फक्त, अजून पुढे संगीत आहे, लग्न आहे. कोणाशी होणार आहे ते कळेलच, पण संगीत वगैरे आहे. सो ते मिळणार आहे तुम्हाला. संगीत मध्ये आम्ही नाचणार नाही आहोत, पण रील्स बघत राहा. रील्स मध्ये आम्ही खूप नाचतो. इमोशन करतात नाही प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये. पण मला सांग, इतका छान मोराचा ब्रोच लावलायस, कोणता डान्स केला असतास ग मोराचा? कोणीच करू शकत नाही तुमचा गुलाबी ब्लाऊज. माहितीये आईंग बैगन 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 येस. पण मी बेली डान्स करू शकते. असं आहे, मला सांगा, जेव्हा तुम्हाला असे कॉस्ट्युम दिले जातात ह्याच्याकडनं, चॅनलकडनं, की तुम्हाला हे घाल, तुमचं असं होतं का की तिचा जास्त छान आहे, मला ही साडी द्यायला हवी होती, असं झालंय? आम्ही खूप चांगले होत, आम्ही एकमेकींना खूप कॉम्प्लिमेंट देत असतो की अरे तुझं खूप सुंदर. आमचं असं कधीच होत नाही की अरे हिचं मला हवं, कारण आम्हाला कॉन्फिडन्स असतो की नेक्स्ट इव्हेंटला आम्हाला असं काहीतरी मिळणार. म्हणजे लिटरली प्रत्येक इव्हेंटला इतकं वेगवेगळं असतं. आणि हां, कधी कधी वाटतं यार हिची साडी किती छान आहे, पण मला माहिती असतं की नेक्स्ट इव्हेंटमध्ये माझी साडी छान असणार. मला हिचे ब्लाउजेस प्रचंड आवडतात, मला हिच्या साड्या हिचे ब्लाउजेस पण प्रचंड आवडतात. पण ते किती आवडलं तरी मला माहिती आहे की ते माझं कॅरेक्टर नाही आहे, ते मी घालू शकत नाही. पण यांना बघून मी खुश असते. पण आमच्या कॉस्ट्युम स्टायलिस्ट ज्या आहेत, पूर्णिमा ताई आणि आमची क्रिएटिव्ह टीम आहे सगळी, ते खरंच खूप मेहनत घेतात. हे जे तुम्हाला दिसतंय ते सगळं त्यांचं क्रेडिट आहे. म्हणजे आम्ही लिटरली, मला कमाल काही आलं किंवा जे माझ्या कॅरेक्टरचं आम्ही सांगतो हे खूप छान आहे, पण हिला द्या, हिच्यावर चांगलं दिसेल असं आम्ही एकमेकींचा लुक चांगला होईल असा खूप प्रयत्न करतो. तशी आमची खूप एकी आहे. अजिबात असं नाही की मला हे का दिलं आणि तिला एका दिलं, अजिबात नाही. विजय बघतो त्याच स्टील सिरियलमध्ये, तरी आमची प्रत्येक प्लॅनिंगमध्ये एकी असते. खरंच असते. पण आज एजेला नाचवणार आहेत का? एजेचा डान्स बघायला सगळे एकदम हे आहेत की एजे नाचणार का? काय घडलंय, कोणी केलंय हे कळल्यावरती एजेच नाचवेल आम्हाला.
प्लीज ए अजून एक वांगा आले, अजून एक वांगा आले, इकडे रे 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 बैगन अजून एक वांग 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 सेम होता जरा बॅलन्स्ड वाटते. मला जर डान्स करायचा असेल तर मी हे हां म्हणजे आता जे काय चाललंय ना लेटेस्ट कोणतं आता ते हे हां त्याच्यावर मी जुता है जापानी वरती नाचायला हवंस. तुझी मिशी बघून मला असं वाटतं की तू चालेल जुता है जापानी वरती नाच त्याच्यावरती. दोन स्टेप बघायला आवडते ना मला गुलाबी साडी म्हणा कंपा जरा त्याला. मी असं असं करतो फक्त मग या नाचते शिकवतील ना तुला तू करायचंय फक्त तुमच्या बरोबर करेन मी. चला आज ठरलंय की एक रील फिक्स झालाय, एक गुलाबी साडी डन आहे. पण मला सांग की आज काय बा आत ह्याचा पण सहभाग असणार आहे त्या ह्याच्या सगळ्यामध्ये. ह्याचा सहभाग म्हणजे लोकांना खाऊ घालणं, लोक व्यवस्थित हा असं डायरेक्ट तोंड उघडून खाऊ घालणं हा सहभाग आहे त्याचा. ते मेन काम आहे. खरं तर आपण सगळीकडे जेवायला जातो सगळ्या कार्यक्रमांमध्ये, आपण लग्नात कशासाठी जातो तर छान चमचमीत जेवायला मिळेल, तर हे त्याचं मेन काम आहे, तो ते करणार आहे. ओके मग मेहंदीचं काय, मेहंदी काढणार की नाही तुम्ही सगळ्या जण? आम्ही नाही काढणार, चिडलो आम्ही. आम्हाला मेहंदी काढायची. लीला कोण लीला ही शी मेहंदीच काढणार नाही यार. मला असं वाटतं तुम्ही लीलाच्या नावाच्या मेहंदी काढा. आमच्या मनासारखी सासू जर असेल निघाले मी. एक्झॅक्टली हा इंटरव्ह्यू मला अजिबात आवडत नाही आहे. लीलाच्या नावाची मेहंदी काढायची मी माझ्या. पुढचे प्लॅन्स काय आहेत? आता संगीतचं आहे, लग्न आहे, त्याच्यामधले प्लॅन्स काय ते पण जरा सांगा मला. पुढचा प्लॅन खूप महत्त्वाचा, खूप मोठा प्लॅन आहे की हे लग्न नाही होऊ द्यायचं. हा एक खूप मोठा प्लॅन आहे, तर आणि तोच मोठा प्लॅन आहे. आता वेगवेगळे प्रोमोज येत आहेत या मालिकेच्या, तुम्हाला काय प्रतिक्रिया येत आहेत प्रोमो बघितल्यानंतर? काही प्रेक्षकांच्या अशा खूप काही खास कमेंट्स असतात ज्या कायम लक्षात राहतात, तशा काही कमेंट्स आठवत आहेत तुला? आठवत आहे? मला आठवत आहे. मला सगळे सरू बद्दल कमेंट करत असतात. सरू सरू तुझं काय करू असं ते माझ्या कॅरेक्टरला एक BGM आहे. सो सेटवर ना आता सगळ्यांना सवय झालं. मला असं कुठून पण रॅन्डम कोणी जात असतील ना माझ्या कानावर येतात सरू सरू तुझं काय असं ते आपापलंच बोलत जात असतात. ते येतात त्याच कमेंट्स येतात बऱ्याच. सरू आणि मी आमच्या सीनमध्ये बऱ्याच वेळेला सरू म्हणते की मी लक्ष्मीताई तुझ्या मेंदूची पूजा करणार. आता ह्याचं मला मेसेजेस यायला लागले की तुमच्या हा मेंदूची पूजा झाली का. मला असं झालं की लोक किती लक्ष देऊन बघतात. सो अशा गमतीशीर कमेंट्स येत असतात. आता मनमीत पेमचा मेसेज आला. मनमीत पेम हाय, हा इंटरव्ह्यू बघ की तुझे केस प्लीज कधीच कापू नकोस, खूप छान दिसत आहे. थँक्यू मनमीत. आणखी एक आम्ही जो रील केला आहे 5 जणींनी मिळून वगैरे डान्स केला आहे, सो त्याच्यावर कमेंट आली की एजे तुम्हाला जर असं बघेल तर तो तुम्हाला तुमच्या तालावर नाचवेल अशा वगैरे कमेंट. ही इच्छा लवकरच प्रेक्षकांची पूर्ण पण होणार आहे. कारण हा इंटरव्ह्यू आमची नाचक्की करण्यासाठी होणार आहे का असं ती आपल्यातली नाही आहे. एजेंटच्या साईडने मी पण आहे, पण मला असं वाटतं पक्षाकडून एक्झॅक्टली तिचं नाव वगैरे सांगितलं तिने मेहंदी को नाही. नो कॅरेक्टर सोडत नाही आम्ही, कॅरेक्टर सोडत नाही. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि एन्जॉय करा ही सगळी प्रोसेस लग्न वगैरे, आणि भेटूच लग्नाला. येस बाय बाय. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.